तर निलेश लंकेंनी एक व्हिडिओ क्लिप करत ईव्हीएम मशीन फोडलेल्या स्ट्रॉंग रूमच्या परिसरातील तर सिक्युरिटीचा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्या ठिकाणी एक अनोळखी व्यक्ती जाऊन व्हिडिओ वगैरे करतोय अशा प्रकारे दिसतंय. एकूण कसं पाहता या घटनेकडे? त्या ठिकाणी परत ईव्हीएम साहेब स्ट्रॉंग रूम आहे, सिक्युरिटी मोठ्या प्रमाणात असते. मात्र एक मुलगा त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ करतो. ईव्हीएमच्या सुरक्षिततेचे विषयीत आपल्याला बारामतीचं उदाहरण आपल्या समोर आहे. 45 मिनिटं सीसीटीव्ही बंद होता आणि आता तुम्ही सांगताय तो सुद्धा महत्वाचा आहे सुरक्षिततेचा. ईव्हीएम हॅक होऊ शकतं किंवा तिथे जाऊन कोणी काय करू शकते त्याला पुष्टी. बघ, आमची भूमिका जेव्हा तुमच्या बरोबर आहे, आमची भूमिका जेव्हा कारवाई करण्याची आहे, आम्ही कुणाला पाठीशी घालणार नाही हे जेव्हा आम्ही वारंवार सांगतोय, अशा वेळेला तुमची ही जबाबदारी बनते की ते नेमके कोणत्या पक्षाचे होते, तो माणूस कुणाशी संबंधित होता, त्या माणसाला कुणी सांगितलं होतं याचे पुरावे सुद्धा सरकारकडे दिले पाहिजे. एखादी मागणी करताना या सगळ्या गोष्टीची गरज असते. होऊ शकतो त्यांचा सुद्धा माणूस असू शकतो, परंतु आता व्हिडिओज काढायचे तर कोणाचे आजकाल व्हिडिओ निघतात. म्हणून अशा वेळेला सर्व पुरावे देऊन योग्य तो खातरजमा करून शासनाकडे पुरावे देऊन मग त्याच्याबद्दलचा लढा हा लढला पाहिजे. त्याला कुठे मागा घेता कामा आहे आणि मग त्याला शिक्षा झाली तर ऑटोमॅटिक कळेल हा कोणत्या पक्षाचा होता, कोणाशी निगडीत होता का, त्याला कोणी पाठवलं होतं का. हवेत कोणताही आरोप करणं सोपं आहे, त्याच्या मुळाशी जाणं हे गरजेचं आहे.